गुड इवनिंग स्टुडंट्स. गुड इवनिंग स्टुडंट्स. गुड इवनिंग सर. तर आता आपण हूज क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहतोय आणि तेही टू बी फॉर्म्स मध्ये. हे लक्षात ठेवा, हूजचा अर्थ काय होतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हूज अर्थात कोणाचा, कोणाची किंवा कोणाचे. जसं हूज मोबाईल इज दिस, म्हणजे हा कोणाचा मोबाईल आहे. दिस इज माय मोबाईल, हा माझा मोबाईल आहे. दिस इज युअर मोबाईल, हा तुझा मोबाईल आहे. दिस इज आर मोबाईल, हा आमचा मोबाईल आहे. दिस इज देअर मोबाईल, हा त्यांचा मोबाईल आहे. दिस इज राम्स मोबाईल, हा रामचा मोबाईल आहे. दिस इज हिज मोबाईल, हा त्याचा मोबाईल आहे. किंवा दिस इज हर मोबाईल, हा तिचा मोबाईल आहे. म्हणजे कोणाच्या वस्तूविषयी किंवा कोणाच्या व्यक्तीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर आपण हूज क्वेश्चन्स वापरतोय. आणि हे लक्षात ठेवा, अजून आपण टेन्सेस चालू केलेले नाही आहेत. विदाउट टेन्स आपण फक्त टू बी फॉर्म्स मध्ये कोणत्याही क्रियापद न वापरता क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहतोय. ह्यामध्ये कोणतंही क्रियापद नाही आहे, त्यामुळं क्वेश्चन्स हे फार महत्वाचे आहेत. दिसताना फार सोपे वाटतात परंतु प्रॅक्टिस करताना फार अवघड आहेत, त्यामुळे नक्की चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि इंग्रजी बोलताना ह्या क्वेश्चन्सचा वापर करा. मायानंतर यासाठी बोलायचं आहे की मायानंतर बोलल्यामुळं तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा नॅचरली सराव होऊन जाईल. मायानंतर सर्वांनी बोलायचं आहे आणि समजून सुद्धा घ्यायचंय. हूज मोबाईल इज दिस, हा कोणाचा मोबाईल आहे. दिस इज माय मोबाईल, हा माझा मोबाईल आहे. हूज मोबाईल इज दॅट, तो कोणाचा मोबाईल आहे. दॅट इज देअर मोबाईल, तो त्यांचा मोबाईल आहे. हूज अकॅडमी इज हिअर, इथे कुणाची अकॅडमी आहे. हिअर इज मिस्टर पाटील्स अकॅडमी, मिस्टर पाटील्स अकॅडमी, इथे मिस्टर पाटील यांची अकॅडमी आहे. हूज डिक्शनरी इज देअर, डिक्शनरी इज देअर, तिथे कुणाची डिक्शनरी आहे. देअर इज सुधाज डिक्शनरी, सुधाज डिक्शनरी, तिथे सुधाची डिक्शनरी आहे. ते सुधाची डिक्शनरी आहे. अशा प्रकारे मोबाईलच्या ऐवजी अजून भरपूर शब्दांचा वापर करून आपण क्वेश्चन्स तयार करू शकतो. मायानंतर बोलायचं आहे. हूज कंपनी इज दिस, ही कंपनी कोणाची आहे. कंपनी कोणाची आहे. दिस इज माय फादर्स कंपनी, ही माझ्या वडिलांची कंपनी आहे. हूज कार इज दॅट, ती कोणाची कार आहे. दॅट इज माय फ्रेंड्स कार, ती माझ्या मित्राची कार आहे. हूज फंक्शन इज हिअर, इथे कोणाचं फंक्शन आहे.